दिवसभरातल्या कोणत्याही वेळी जर तुम्हाला झोप येत असेल तर तुम्ही फक्त 24 घास खा, म्हणजे 24 घासांचं जेवण. तर तुम्ही पहाल, पहाटे तुम्ही 3:30 उठाल, प्रत्येक घास तुम्ही तो 24 वेळा चावा. जर तुम्ही तुमचं अन्न पुरेसं चावून खाल्लं तर तुम्ही पहाल त्या अन्नामुळे सुस्ती येणार नाही. नमस्कार सद्गुरु. अनेक वेळा ध्यान करताना मला झोप लागते, कदाचित दमल्यामुळे असेल. कृपया ध्यान करताना सजग कसे राहायचे याबद्दल मार्गदर्शन करा. तर दरवेळेस जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा जर तुम्ही झोपी जात असाल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही हे काय आहे हे आधी समजून घेतलं पाहिजे. बहुतेक लोक, बहुतेक नाही, जगातले पुष्कळ लोक त्यांना झोपेची इच्छा असूनही ते झोपू शकत नाहीत, हो ना? अनेक लोक झोपायला जातात, खूप प्रयत्न करतात, पण ते झोपू शकत नाहीत. त्यांना गोळी घ्यावी लागते झोपायला. ही अवस्था आहे जगातल्या लाखो लोकांची या धरतीवरच्या. तर दिवसभरातल्या कोणत्याही वेळी जर तुम्हाला झोप येत असेल एक मूलभूत गोष्ट म्हणजे आधी तुम्ही तुमच्या स्वास्थ्याची प्राथमिक तपासणी करा की काही समस्या आहे का तुमच्या शरीर यंत्रणेत, शारीरिकदृष्ट्या काही समस्या आहे का, की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा तुम्ही आजारी असता, जेव्हा तुम्हाला बरं वाटत नसतं तेव्हा तुम्ही जास्त झोपता नेहमीपेक्षा, नाही का? कारण शरीरात असं काहीतरी घडतंय ज्यामुळे इतर गोष्टी करण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळत नाही आहे. शरीराला फक्त विश्रांती घ्यावीशी वाटते. ही पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे अन्न तुम्ही खाताय, जर तुम्ही हे केलं पाहिजे बरं का. साधारणपणे योग मार्गावर असलेल्या लोकांसाठी काय सांगितलं जातं, तुम्ही फक्त 24 घास खाल्ले पाहिजेत. मी हे सर्वांसाठी सांगत नाहीये. जर तुम्हाला जाणवतंय की दिवसभरात कधीही तुम्ही झोपी जाताय तर तुम्ही फक्त 24 घास खा, म्हणजे 24 घासांचं जेवण. 24च का? मला त्या आकड्यांच्या हिशोबात जायचं नाही आहे, आता त्यामागे एक विज्ञान आहे. तुम्ही केवळ 24 घास खा. घास म्हणजे असं नाही बरं का. तर मुळात तुमची सतर्कता, तुम्ही तुमच्या ऊर्जा किती काळजीपूर्वकपणे हाताळता यावर अवलंबून आहे. आणि जर तुम्हाला ध्यान करायचं असेल तर हे फार महत्त्वाचं आहे. फक्त 15 मिनिटाचं शून्य ध्यानासाठीच नव्हे, जर तुम्हाला तुमच्या जीवन प्रक्रियेत ध्यानमय व्हायचं असेल तर ही सतर्कता केवळ मनाची नाही तर तुमच्या ऊर्जेची सतर्कता, अलर्टनेस ऑफ युअर एनर्जी, म्हणजे तुमच्या ऊर्जा सतर्क आहेत, त्यांना सतर्क अवस्थेत ठेवणं यासाठीच तुम्ही साधना करताय. इज व्हाय यू आर डूइंग द साधना. तर त्याला सहाय्यक म्हणून तुम्ही फक्त 24 खा. आज रात्रीच्या जेवणापासून प्रयत्न करा की तुम्हाला उद्यापासून करायचंय. आज रात्रीच्या जेवणापासून सुरुवात करूया की उद्या? आता जर तुम्ही फक्त 24च घास खाल्ले सामान्य आकाराचे तर तुम्ही पहाल, पहाटे तुम्ही 3:30 उठाल. हो, वेळेकडे बघण्याच्या भारतीय पद्धतीमध्ये एक अशी गोष्ट आहे ज्याला निमिष म्हणतात, ज्याचा 24 या अंकाशी संबंध आहे. म्हणून तुम्ही 24 घास खाता. तुम्ही 24 घास खाता आणि तरीही तुम्ही तेवढाच वेळ घेतला पाहिजे. जो कोणी अख्खं जेवण जेवत असेल, जे कोणी सर्वात जास्त खातात त्यांच्या ताटावर लक्ष ठेवा. ते उठेपर्यंत तुम्ही तिथंच बसलं पाहिजे. फक्त बसून नाहीत, तुम्ही सावध राहिलं पाहिजे. प्रत्येक घास तुम्ही तो 24 वेळा चावा. 1, 2, 3, 4 चावा तो 24 वेळा. आता तुम्ही पहाल की तुम्हाला इतर कुणाहीपेक्षा जास्त वेळ लागेल, पण तुमचं अन्न तोंडातच अर्ध पचलेलं असेल पोटात जाण्यापूर्वी. यानं तुम्हाला सुस्ती येणार नाही. जर तुम्ही तुमचं अन्न पुरेसं चावून खाल्लं तर तुम्ही पहाल त्या अन्नामुळे सुस्ती येणार नाही.
जर त्याचा रवंथ झाला असेल तोंडातच, मग सकाळी तुम्ही 3:30 जागे व्हाल. तेव्हा आम्ही काय करू सद्गुरू? तेच करा जे तुम्ही विचारलं, ध्यान. तुम्हाला भूक लागल्यासारखं वाटेल 3:30 उठल्यावर. एक ग्लास पाणी प्या आणि बसा. जर तुम्हाला पाणी पिऊनही पेंगल्यासारखं वाटलं तरी हरकत नाही, अजूनही 5:30 वेळ आहे. तुम्ही थोडीशी डुलकी घेऊ शकता. किंवा जेव्हा तुम्ही उठता पहिली गोष्ट म्हणजे तुमचे प्रातर्विधी उरकून घ्या, आंघोळ करा, तुमचे केस ओले राहू द्या. तुम्ही 8 वाजेपर्यंत साधनेत तग धरून राहू शकाल न झोपता. आणि उद्या सकाळचं जेवणसुद्धा जर तुम्ही 24 घासांचं जेवलात तर मग तुम्हाला रात्रीच्या जेवणापर्यंत झोप येण्याचा प्रश्नच येत नाही. व्यवस्थित चावून खा. जर तुम्ही व्यवस्थित चावून खाल्लं तर 1.5-2 तासातच पचन होऊन तुम्हाला भूक लागेल. आणि तसंच तुम्ही राहिलं पाहिजे. पोट रिकाम आहे याचा अर्थ काहीतरी खाल्लंच पाहिजे असं नाही. तुम्ही फक्त पाणी प्या आणि तुम्ही सतर्क राहाल, खूप उत्साही असाल, तुमचं वजन कमी होणार नाही. कारण तुमची शरीर यंत्रणा तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थितरित्या वापरायला शिकेल, नुसतं अन्न वाया घालवण्याऐवजी. हे आर्थिकदृष्ट्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं सुद्धा खूप चांगलं आहे जगासाठी, आणि तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे. कदाचित तुम्ही कधीही आजारी पडणार नाही जर तुम्ही त्या पद्धतीनं जेवलात तर. 24 तासांचं जेवण तुम्ही 24 वेळा चावलं पाहिजे. प्रत्येक घास पूर्णपणे तो पेस्टसारखा बनला पाहिजे पोटात जाण्यापूर्वी. तुम्ही पहाल की तुम्ही मस्त राहाल, तुम्ही ध्यान करू शकाल,